भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात वैज्ञानिक मिसाईल मॅन डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा आज स्मृती दिन जनहितासाठी देशहितासाठी आणि देशातील तरुणाईला नेहमीच प्रेरित करण्यासाठी कलाम यांनी त्यांचं जीवन अर्पिलं होतं देशातील अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी निर्मितीसाठी आणि त्याच्या उड्डाणासाठीही डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती राष्ट्रपतीपदाच्या कार्यकिर्दीत कलाम जनतेचे राष्ट्रपती म्हणूनही ओळखले जायचे देशातील तरुण पिढी आणि कलाम यांच्यातील नातं काहीसं वेगळंच होतं म्हणूनच डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या आजच्या कलाम यांच्या आजच्या घडीलातील घडीतील अनेक तरुणांचं ते आदर्श आहेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे कलाम हे विख्यात वैज्ञानिक दूरदर्शी आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं देशाच्या सुरक्षा आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात कलाम यांचं मोलाचं योगदान नेहमीच आठवणीत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहा